तर मंडळी, आज मी आपल्याला कोकणी पद्धतीने खेकड्याचं कालवण रेसिपी शेअर करणार आहे. तर हे आज देवगडवरून भावाजींनी येताना खेकडे आणलेत, तर काजूची झाडं घेऊन आलेत, त्यावेळी खेकडे आणलेत. तर खेकड्या पण साफ करून घेतलेत, इकडे रेग्युलर वापरायचे मसाले घेतलेत, गोडा मसाला आहे आणि 4-5 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेत. तर गॅसवरती लंगडी ठेवली आहे, तर आता आपण त्यामध्ये तेल ओतून घेऊया. तर मी गावच्या ठिकाणी रेसिपी शेअर करत आहे, तर समजून घ्या. तर तेल आपलं गरम झालंय, त्यामध्ये आता आपण लसूण पाकळ्या टाकल्यात, 3-4 लसूण पाकळ्या ठेचून टाकल्यात. लसूण आपल्याला लालसर करून घ्यायचे. लसूण आपली लालसर झालंय, आता आपण त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला. सर्व मसाले आता आपण तेलामध्ये परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये गोडा मसाला टाकूया. गोडा मसाल्याचं वाटण केलंय, कांदा, खोबरा, लसूण. कोकणामध्ये अशा प्रकारे वाटण केलं जातं, गोडं वाटण. कांदा, खोबरं भाजलं जातं, त्यानंतर जाडसर वाटलं जातं अशा प्रकारे. आता आपण त्यामध्ये थोडस पाणी टाकूया. अजून आपण थोडं तिखट ऍड करूया त्यामध्ये. आता आपण त्यामध्ये साफ केलेले खेकडे टाकून घेऊया. 1-2 खेकडे मोठे होते, तर त्याचे आपण 2-2 तुकडे करून घेतले. अशा प्रकारे तुकडे करून घेतले. आतापर्यंत मी तुम्हाला खेकडा रेसिपी खूप वेळा शेअर केली आहे, खेकडे कशा प्रकारे साफ करायचे. माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत, तर नक्की पहा. तर सर्व खेकडे आता आपण टाकून घेतले. तर या ठिकाणी आता आपण मीठ वगैरे काही टाकणार नाही आहोत, कारण मसाला वाटतानाच वहिनीने मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं. व्यवस्थित आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये कोकम टाकूया. 4-5 कोकम पाकळ्या टाकल्यात. केव्हाही आपण खेकड्याचा रस्सा बनवतो त्यावेळी आपण कोकम पाकळ्या टाकायच्या असतात. आता आपण झाकण ठेवून देऊया आणि व्यवस्थित शिजवून घेऊया. तर इकडे आपली खेकडा रेसिपी तयार झाले. खेकडे आपण शिजायला ठेवले होते. तर आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीने खेकडा रेसिपी शेअर केली आहे, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली.